जालन्यामधील लाठीमारीचा मिरजे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी जालना येथील सराटी गावात आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जच्या विरोधात मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निदर्शने करून निषेध करण्यात आला आहे. सांगली जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष मनोज शिंदे म्हैसाळकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, फडणवीस सरकार बरखास्त झालंच पाहिजे, लाठीमार करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, या घोषणा देण्यात आल्या. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून तात्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, तसेच मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्याच्या आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी मिरज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसो बुरसे, राष्ट्रवादी मिरज तालुका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष वास्कर शिंदे, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव महाडी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. जालना येथे सराटी गावामध्ये मराठा समाजाने जे आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं, ते आंदोलन ह्या सरकारने चिरडण्याचा प्रयत्न केला, मोडण्याचा प्रयत्न केला, पोलिसांचा लाठीहाल झाला. आत्तापर्यंत 58 आंदोलन झाली मराठा सकल मराठा समाजाची, त्यावेळी कोणताही अन्याय झालेला नाही. पण ह्या सरकारने निर्दयी पद्धतीने त्या ठिकाणी मराठा समाजावरती लाठीमार करून त्या ठिकाणी हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, करत आहेत, त्याबद्दल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट आणि जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे. याचा जाहीर पद्धतीने निषेध करण्यासाठी आम्ही तहसीलदारांना आज निवेदन दिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.